आत्ताच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुका बरोबर अशा वेळेस होतात ज्यावेळेस केंद्र सरकारला जवळपास तीन वर्ष पूर्ण झालेली असतात या पार्श्वभूमीवरती ही गोष्ट लक्षात येते की केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पक्षाचा परफॉर्मन्स हा लोकांनी किती ॲक्सेप्ट केला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यासमोर टक्कर देण्यासाठी उभा असलेला विरोधी पक्ष हा केंद्र सरकारच्या परफॉर्मन्सच्या विरुद्ध लोकांपर्यंत किती जाऊन पोचलेला आहे या दोन्ही आघाड्यांवरती काँग्रेस ही असफल ठरली आहे हेच या पाच राज्यांच्या निवडणुकीतनं स्पष्ट झालं पाचपैकी दोन अशी राज्य होती की ज्या ठिकाणी काँग्रेस निवडून येऊ शकते अशी परिस्थिती होती कारण उत्तराखंड असेल किंवा गोवा या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस हा फॉर्मिडेबल विरोधी पक्ष म्हणून काम करत होता आणि या परिस्थितीत त्या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस जिंकू शकेल अशी आशा काँग्रेसला वाटत होती पण तसं झालं नाही या दोन्ही राज्यांमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा बहुमताने सत्तेवर आली गोव्यामध्ये एक जागा कमी पडली पण जवळपास बहुमताने उत्तराखंड आणि गोवा या दोन्ही ठिकाणी काँग्रेस सत्तेवर भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली उरलेलं उत्तर प्रदेश ज्या ठिकाणी प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणुका लढवल्या आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा परफॉर्मन्स कमीत कमी सुधरेल अशी अपेक्षा काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना वाटत होती पण तसंही त्या ठिकाणी झालं नाही आणि राहता राहिलं पंजाब ज्या ठिकाणी काँग्रेसची स्वतःची सत्ता होती आणि अत्यंत लाजीरवाणा म्हणता येईल अशा पद्धतीचा पराभव हा काँग्रेसला पंजाबमध्ये पण स्वीकारायला लागला याउलट भारतीय जनता पार्टीने ज्या ठिकाणी त्यांची सत्ता होती ही राज्य तर टिकवलीच पण त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकींच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचं आधीच त्यांनी दाखवून दिलं आता या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची बैठक होईल हे गृहीत धरलं गेलं होतं आणि त्यानुसार काँग्रेसच्या सगळ्यात सर्वोच्च अशा बॉडीचं म्हणजे ज्याला काँग्रेस वर्किंग कमिटी सी सी म्हणतात त्यांची एक बैठक दिल्लीमध्ये झाली जवळपास दोन ते तीन तासापर्यंत ही बैठक चालली आणि जी अपेक्षा होती त्याप्रमाणे या त्या बैठकीत अनेक गोष्टी घडल्या या बैठकीत नक्की काय काय घडलं राहुल गांधी काय म्हणाले आणि यापुढे काँग्रेसची काय स्ट्रॅटेजी असू शकते याबद्दल मी तुमच्याशी बोलणार तर काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये छप्पन्न काँग्रेसचे नेते उपस्थित होते त्यापैकी तीन नेते असे होते की जे जी ट्वेंटी थ्री या ग्रुपचे म्हणून ओळखले जातात या जी ट्वेंटी थ्रीच्या नेत्यांनी म्हणजे तेवीस नेत्यांनी काँग्रेसच्या इंटरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना गेल्या वर्षी एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी मागणी केली होती की काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्षाची गरज आहे काँग्रेसमध्ये इंटरनल डेमोक्रेसी म्हणजे अंतर्गत लोकशाहीची गरज आहे आणि काँग्रेसच्या विविध फोरम्सवरती का काँग्रेसचा सतत पराभव होतो आहे संदर्भात चर्चा करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्या पत्रानंतर काँग्रेसात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्याबद्दल चर्चाही केली होती पण तरीसुद्धा त्यांच्या मागण्या मात्र काही पूर्ण होऊ शकल्या नाही त्यापैकी तीन ने नेते म्हणजे गुलाम नबी आझाद जे राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून काँग्रेसचे नेते म्हणून काम करत होते आनंद शर्मा जे आता डेप्युटी लीडर आहेत आणि मुकुल वासनिक महाराष्ट्रातले माजी खासदार आणि काँग्रेसचे सेक जनरल सेक्रेटरी राहिलेत या तीन नेत्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष कसा हवा आणि काँग्रेसने आता मूलभूत विचार करण्याची गरज आहे अशा पद्धतीचं मत त्या बैठकीत नोंदवलं साहजिकच आहे हे तिन्ही नेते बाकीच्या नेत्यांच्या पलीकडे ह्यांचं मत हे अल्पमतात होतं कारण हे तीनच नेते या तेवीसपैकी त्या ठिकाणी उपस्थित होते बाकी नेत्यांनी ज्यांना काँग्रेसमध्ये गांधी लॉयलिस्ट म्हणून ओळखलं जातं त्यांनी ते त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करत आहेत की काय अशा पद्धतीची भीती वाढत होती कारण या पूर्वीच्या सी डब्ल्यू सी मिटिंगमध्ये जी स्पेशल मिटिंग बोलवण्यात आली होती त्यामध्ये हे प्रकार झाले होते पण तसं काही झालं नाही काही काँग्रेसच्या नेत्यांनी काही समर्थक गोळा केले होते ज्यांनी गांधी परिवारावरती आपली पूर्ण निष्ठा व्यक्त केली होती पण असं असताना सुद्धा सोनिया गांधी यांनी मूड ओळखून जर गरज पडली तर गांधी परिवारातले तिन्ही नेत लोक म्हणजे राहुल गांधी तर आधीच आत्ता सध्या कुठल्याही पदावर नाही आहेत पण प्रियांका गांधी ज्या पार्टीच्या जनरल सेक्रेटरी म्हणजे सरचिटणीस से आहेत आणि ज्यांच्याकडे यू पीचा इंचार्जचा चा चार्ज आहे स्वतः सोनिया गांधी ज्या पार्टीच्या अंतरिम अध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून काम करत आहेत ते यासुद्धा राजीनामा देऊ शकतील अशा पद्धतीचं सुतोवाच केलं जे साहजिकच आहे काँग्रेस काँग्रेसमधच्या नेत्यांनी फेटाळून लावलं जी ट्वेंटी थ्रीच्या नेत्यांचं पण असं म्हणणं होतं की आमची काही अशी मागणी नाही आहे की गांधी परिवाराने नेतृत्व करू नये पण त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसला आता पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे ज्या पद्धतीने काँग्रेसचा धुवा उडा उडा उडाला आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि या पूर्वीच्यासुद्धा निवडणुकांमध्ये एकामागून एक सतत काँग्रेसला जे अपयश पदरी पडतंय त्याचा अत्यंत गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे काँग्रेसमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे अशी भूमिका त्या नेत्यांनी मांडली याच्यानंतर या बैठकीत असं ठरलं की येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये काँग्रेस एक चिंतन शिबिर आयोजित करेल नॉर्मली चिंतन शिबिर ही भारतीय जनता पार्टीची परंपरा राहिली आहे पण यावेळेस काँग्रेसने सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्यात म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये एक चिंतन शिबिर ऑर्गनाईज केलं जाईल आणि त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यातल्या Uh, जी ए आय सी सी म्हणजे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक होईल त्या ठिकाणी पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल त्याचवेळेस राहुल गांधी या बैठकीत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं याचं कारण असं आहे की राहुल गांधी काँग्रेसमध्ये कुठल्याही पदावर नसले तरी अजूनसुद्धा राहुल गांधी पक्षातले सगळे महत्त्वाचे निर्णय घेतात त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या आजूबाजूला असलेले व्यक्ती किंवा त्यांच्याजवळ असणारे लोकं हेच या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील असतात असा शक्यतो काँग्रेसमध्ये आरोप केला जातो आणि म्हणूनच कुठेतरी या जी ट्वेंटी थ्रीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की आयदर राहुल गांधींनी आता अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारावी आणि जे परिणाम होतील त्याच्यासाठी त्यांनी त्याचा सामना करावा किंवा मागे राहून काँग्रेस पक्ष चालवण्याची भूमिका तरी सोडावी आणि जर गांधी परिवार तयार नसेल तर दुसऱ्या कोणाच्या हातात काँग्रेसची लगाम द्यावा आणि त्यांना काँग्रेस चालवू द्यावी पक्ष काँग्रेसपासून गांधी परिवार काँग्रेसपासून दूर जावा अशा पद्धतीची भूमिका त्यांची नव्हती पण कुठेतरी त्यांची भूमिका अशी आहे की राहुल गांधींनी आयदर स्वतः अध्यक्ष व्हावं आणि पूर्ण काँग्रेस पक्ष चालवावा पण मागे राहून काँग्रेसची सूत्र चालवण्याचा प्रकार करू नये ज्याच्यातनं काँग्रेस पक्षाचं नुकसान होतंय अशी भूमिका मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी अत्यंत एक इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट गोष्ट काँग्रेसच्या बैठकीत सांगितली त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष अजूनही नव्वद सालामध्ये ज्या पद्धतीने निवडणुका लढवत होता त्याच पद्धतीने निवडणुका लढवतो आहे आणि निवडणुका लढवण्याचं शास्त्र हे पूर्णपणे बदललं गेलं आहे भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने इलेक्शन मशीन म्हणून आणि इलेक्शनच्या काळामध्ये कॅम्पेन कशी चालवायची राजकीय मुद्दे कुठचे घ्यायचे उमेदवार कसे द्यायचे आणि कशा पद्धतीने विरोधकांचा समाचार घ्यायचा याच्याबद्दल जी स्ट्रॅटेजी भारतीय जनता पार्टी आखते किंवा काँग्रेस इतर पक्ष म्हणजे याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस असेल ज्यांनी भारतीय जनता पार्टीला डिफीट केलं त्याच्यामध्ये डी एम के असेल की ज्यांनी एन डी एला डिफीट केलं अगदी गेल्या बाजार शिवसेना किंवा एन असेल की ज्यांनी स्वतःचं एक स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही टिकवून ठेवलेलं आहे त्यांच्याकडनं आपण काहीतरी शिकण्याची गरज आहे अशा पद्धतीची भूमिका ही राहुल गांधी यांनी मांडली आता नव्वदच्या दशकासारख्या निवडणुका लढवल्या जातात ह्याचा अर्थ काय तर काँग्रेसचा ॲटिट्यूड हा लेडबॅक असतो अशी भूमिका राहुल गांधी यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की कदाचित उशिरा का होईना पण हे शहाणपण काँग्रेसमध्ये सुस्त आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण दोन हजार चौदा नंतर देशातली परिस्थिती तर बदललीच आहे पण त्याचबरोबर निवडणुका लढवण्याचं शास्त्रसुद्धा हे आमूलाग्र बदललं गेलं आहे नुसतं टेक्नॉलॉजी नाही सोशल मीडिया नाही तर निवडणूक कशा लढवायच्या कशा पद्धतीने लोकांपर्यंत जायचं आणि काँग्रेसबद्दलचं परसेप्शन किंवा तुमच्या पक्षाबद्दल जे काही परसेप्शन असेल ते लोकांच्या मनात कसं निर्माण करायचं याची एक वेगळी भूमिका भारतीय जनता पार्टीने निर्माण केली आणि तिकडेच कुठेतरी काँग्रेस कमी पडते आहे आनंद शर्मा जे जी ट्वेंटी थ्रीमधले नेते आहेत त्यांनी या बैठकीत सांगण्याचा प्रयत्न केला की काँग्रेस पक्षाला सगळ्या पद्धतीच्या कट्टरपंथ्यांपासून दूर राहिलं पाहिजे मग ते कुठल्याही धर्माचे असतील त्यांनी अधोरेखित ही गोष्ट केली आहे की ते कुठल्याही धर्माचे असतील याचं कारण असं आहे की काँग्रेस पक्षाची प्रतिमा ही हिंदू विरोधी करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी सफल ठरली आहे अशी भूमिका कुठेतरी या जी ट्वेंटी थ्रीच्या नेत्यांची किंवा या तीन नेत्यांनी मांडण्याचा कुठेतरी प्रयत्न त्यांच्या त्यांच्यात दिसत होता या पार्श्वभूमीवरती आता गांधी परिवार हा काँग्रेसच्या केंद्रस्थानी असणार ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे पण राहुल गांधी अजूनही ही गोष्ट सांगायला तयार नाही आहेत की ते अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारणार आहेत का दुसऱ्या इतर कुठल्या नेत्याला अध्यक्ष अध्यक्षपदाची सूत्र देऊन काँग्रेस पक्षाचा कारभार हाकण्याची मोकळीक दिली जाणार आहे याबद्दल कुठली स्पष्टता राहिलेली नाही आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे एक इन्सायडर त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या विविध प्रदेशांमध्ये काँग्रेसचे महत्त्वाची जी पदं आहेत ती राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांना दिली गेली आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अचानक अध्यक्षपद बदलून बाळासाहेब थोरातांकडे जे होतं ते बदलून नाना पटोले यांच्याकडे देण्यात आलं आणि त्याच्यासाठी त्यांना महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाचा पण राजीनामा द्यावा लागला या पार्श्वभूमीवरती सगळ्याच राज्यांमध्ये अशा पद्धतीने पद देण्यात आलेली आहे जेणेकरून राहुल गांधी यांच्यासमोर चॅलेंजर म्हणून कोणी उभा राहू शकेल अशी परिस्थिती सध्या तरी काँग्रेस पक्षात नाही सोनिया गांधींचं म्हणणं आहे की यानंतर वेगवेगळ्या समित्या बनवून काँग्रेस पक्षाला पुढे कसं नेता येईल याच्यासाठी प्रयत्न केला जाईल आता त्या समित्यांमध्ये शशी थरूर असतील किंवा सचिन पायलट असतील यांच्यासारख्या नेत्यांना कितपत स्थान मिळतं ह्याच्याकडे बघण्याची अत्यंत आवश्यकता आहे पण ज्यांना काँग्रेस खूप चांगल्या पद्धतीने समजते त्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की सध्याच्या काळामध्ये एखाद्या रोग्याला जेव्हा कुठल्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन घे घेऊन घेऊन जातात त्या ठिकाणचे डॉक्टर त्याच्यावरती जेव्हा उपचार सुरू करतात आणि डॉक्टरांच्या लक्षात येतं की ह्याची प्रकृती अत्यंत खालवलेली आहे आणि त्याला सर्जरीची आवश्यकता आहे असं असताना सुद्धा जेव्हा रोगी म्हणतो की मी होमिओपॅथीच्या गोळ्यांनी स्वतःला बरं करण्याचा प्रयत्न करेन तशाच पद्धतीची गोष्ट कुठेतरी काँग्रेसची झाली काँग्रेसला सर्जरीची आवश्यकता आहे मूलभूत बदलांची आवश्यकता आहे पण अजूनही काँग्रेसची हायकमांड आणि काँग्रेसमधलं नेतृत्व हे त्यांना होमिओपथीच्या गोळ्या देऊन काँग्रेसच्या प्रकृतीत काही सुधारणा करता येईल का या संदर्भात विचार केला जातो आहे आणि इथेच काँग्रेस अंतर्गत झगड्याला सुरुवात होऊ शकते ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झालेली आहे आता येणाऱ्या चिंतन शिबिरामध्ये आणि त्याच्यानंतरच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या म्हणजे ए आय सी सीच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये काय बदल होतात हे आपल्याला दिसून येईल पण तोपर्यंत ही झालेली चर्चा ही काँग्रेसमध्ये बदलांसाठी एक सुरुवात असेल एवढं मात्र आपण नक्कीच म्हणू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि या संदर्भातलं ॲनालिसिस हे तक डॉट इनवरती वाचू शकता bagatra mumbai ta